उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथील राजेश तालापल्ली यांचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे हरवलेले दोन लाख रुपये करमाळा पोलिसांची तत्परता आणि करमळा शहरातील फंडगल्ली येथील सुनील मारडकर यांचा प्रामाणिकपणा यामुळे परत मिळाले आहेत सदरघट्टीमध्ये तालापल्ली हे परडा येथून करमाळा मार्गे प्रवास करत असताना करमळा शहर परिसरात त्यांची दोन लाख रुपये रक्कम असलेली पिशवी हरवली पैशांची पिशवी हरवल्याचे लक्षात आल्यावर तारापल्ली यांनी करमाळा पोलीस ठाणे गाठून तेथे ते माहिती दिली त्यानंतर करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या आदेशाने करमाळा पोलीस स्टेशनच्या देवकर ढवळे काजी जगताप खोटे यांच्या पोलीस पथकाने तपासाला तात्काळ सुरुवात केली दरम्यान सदरची पैशाची पिशवी ही करमाळा शहरातील फंडगल्ली येथील म्हशीपालन पालन व दूध विक्री करणाऱ्या सुनील मारडकर यांना घराच्या परिसरातील रस्त्यावर सापडली होती पिशवी सापडली तेव्हा सुनील मारडकर हे नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी घेऊन निघाले होते पिशवीतील पैसे पाहून ती पिशवी कोणाची असावी असेल त्याला परत करायची असे ठरवून त्यांनी पिशवी घरात ठेवली व त्याबाबत घरी सांगून ते म्हशी राखायला निघाले काही वेळाने पोलिसांचे एक पथक दिसून आल्यावर सुनील मारटकर यांनी प्रामाणिकपणे त्यांची भेट घेऊन सापडलेल्या पैशांबाबत माहिती दिली व संबंधितास त्यांची रक्कम देण्यास सांगितले मारटकर यांच्या या प्रामाणिकपणामुळे उस्मानाबादकर तालापल्ली यांची हरवलेली दोन लाखाची रक्कम त्यांना परत मिळाली हरवलेले पैसे परत मिळाल्याने तालापल्ली यांनी करमाळा पोलिसांचे आभार व्यक्त करतानाच प्रामाणिकपणे एवढी मोठी रक्कम परत करणाऱ्या करमाळ येथील सुनील मारडकर यांना दहा हजार रुपये म्हणूनही दिले या प्रकारामुळे पोलिसांची तत्परता आणि करमाळ शहरातील कष्टाळू सुनील मारडकर यांचा प्रामाणिकपणा चर्चेत आलाय सदर घटनेबाबत सुनील मारडकर यांनी दिलेली माहिती आपण जाणून घेऊयात माझं नाव सुनील रामचंद्र मारडकर राहणार आहे मी मी साधारण साडेबारा एकच्या दरम्यान मशी घेऊन चाललो होतो मला रस्त्याच्या कडेला बॅग सापडली होती मग ती बॅग उचलून मी घरात ठुलते मग पाच सहा साडे सहाच्या दरम्यान मी मशी घेऊन येतो नाही तिथं शोध चालू होता तुम्हाला जवळ बॅग सापडली तुम्ही बघितलं होतं बॅग मध्ये काय रक्कम बघितलेली होती पण न... किती रक्कम होती ते आपण काय मुकली नव्हती काय नव्हती फक्त बॅग मध्ये पैसे आहेत ते लक्षात आले पैसे आले लक्षात आलं मी ते उचलून तशीच घरात नेऊन ठेवते मग तशी नेल्यावर मी पाच मशीकड तसंच गेलो मग साधारण साडेपाच सहाच्या दरम्यान मी म्हशीकड येताना घरी येताना तिथं आमच्या घरापासून जिथं सापडले तिथं डिपार्टमेंट किंवा ती माणूस फुटला होता ते आपल्याला माहित नव्हतं मग त्याच्या ताब्यात आपण केली म्हणजे तिथं पोलिस ही तुम्हाला बघताना आढळली हा मग तुम्ही होऊन पोलिसांना भेटले ना आपण होऊन पोलिसांचे स्वाधीन केले आणि त्यावेळी तुम्ही तिथं काय म्हणले त्यांना किंवा माय रक्कम मला हाय बॅग तुमची सापडले किती रक्कम आहे ते आपल्याला काय माहित नाही पैसे बघितलेच नाहीत किती पैसे होते हा पैसे होते एवढे आपण बघितलेलं होतं मग साधारण मग ते जवळ आपण ते म्हणले माझे दोन लाख रुपये रक्कम आहे म्हणले त्यामध्ये म्हणलं हाय हे तुमची रक्कम हाय तशीच आहे म्हणलं आम्ही काय घेतलेलं नाही काय मग त्यांनी साधारण आपण रक्कम दिल्यावर त्यांनी उचलून बघितली तर हाय रक्कम अशी दोन लाख रुपये रक्कम होती जसे पैसे होते हा तसेच पैसे होते नोटा त्यांच्या पाचशे पाचशे काहीतरी होते चार बनले होते त्यांचे आपण काय दुकानाला हात लावला होता काय नव्हतं हा आता त्याच स्वाधीन आपण केले हा मग त्यानंतर त्यांनी काय बक्षीस वगैरे दिलं का आपल्याला त्यांनी दहा हजार रुपये बक्षीस म्हणून दिलं बर हा तर अशा प्रकारे बऱ्याच वेळा समाजात बी अशा घटना घडतात की इतरांच्या वस्तू आपल्या सापडतात तर तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता आहे ह्याच्यातनं किंवा इमानदारी हीच इमानदारी आणि जेवढं आपल्याला कष्टाने जेवढं साध्य होतं तेवढंच खरं कष्टाचं हे फळ आहे हा घेऊन काय कुणाचं ही घेऊन काय उपयोगाचं नाही म्हणजे कष्ट ही सगळ्यात मस्त आहे हा श्रेष्ठ आहे आपल्याला